नमस्कार शायर जॉन एलिया यांचा एक खूप सुंदर शेर आहे यु जो ताकता है तू आसमान को कोई रहता है इस में क्या याचा मूळ संदर्भ काहीही असला तरी आता ह्या काळी तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोक मात्र डाळीचे दर तेलाचे दर आणि पेट्रोल डिझेलचे दर यांना उद्देशून हा शेअर नक्कीच म्हणू शकतो विनोदाचा भाग सोडा पण वाढती महागाई या महागाई मागची कारणं त्या महागाईकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन या महागाईवरचे उपाय आणि याचे परिणाम या सगळ्यांचाच उहापोह करते नमस्कार मी ना थोरात विषय मांडते महंगाई डायन जाते एक दहा वर्षांपूर्वी पिपली लाईव्ह हा एक ऑफ सिनेमा आणि या सिनेमातलं स्वानंद किरकिरे लिखित हे गाणं आणि त्याचं शीर्षक होतं महंगाई डायन खायजा हे सांगण्याचं तात्पर्य असं की दहा वर्षांपूर्वी हा सिनेमा आला त्यातलं हे गाणं आणि त्याचंही शीर्षक आणि दहा वर्षांनंतर सुद्धा या वक्तृत्व स्पर्धेत मी या विषयावर बोलते म्हणजे काळ लोटला असेल पण समस्या बदलली नाहीये मग महागाई म्हणजे काय तर कुठलंही सरकार त्यांना अपेक्षित हे कराचं उत्पन्न झालं नाही तर ती आर्थिक तूट भरून काढण्यासाठी विविध क्षेत्रातून आर्थिक पैसा उपस्थित करतात उपलब्ध करून देतात म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जरी तेलाचे भाव कमी पडत असले तरी ते मात्र त्यांचे भाव ठेवतात म्हणजे तेल हे उद्योगधंद्यांचं हृदय असं म्हटलं जातं यामुळे इतर उद्योगधंद्यांवर परिणाम होतो आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतात त्यालाच आपण महागाई वाढली असं म्हणतो मग महागाई वाढीचा दर दोन ते तीन टक्के असतो तेव्हा ती रांगणारी महागाई तोच दर तीन ते दहा होतो तेव्हा ती चालणारी आणि पुढे दहाच्या वर असला तर धावणारी महागाई असे हे महागाईचे प्रकार आहेत एकूणच कोविड आणि गेलेली अर्थव्यवस्था यामुळे सरकारला जो अपेक्षित संकलन होतं ते जीएसटी संकलन झालं नाहीये म्हणजे एप्रिल मे जून या महिन्यामध्ये सरकारला जीएसटी संकलन हे एक लाख बारा हजार कोटी ते चोवीस हजार कोटी इतकं व्हायला हवी अशी त्यांची अपेक्षा होती पण मुळात जीएसटी संकलन झालंय ते फक्त पन्नास हजार कोटी आणि साठ हजार कोटीमध्ये मग ही आर्थिक तूट प्रचंड आहे शिवाय कोविडमुळे खर्च काही कमी नाहीयेत म्हणजे आमच्या भारतातल्या जीडीपी मधला जो दीड ते दोन टक्का आम्ही फक्त आरोग्य विभागावर खर्च करत होतो तो, तो कोविडमुळे थेट दहा टक्क्यांपर्यंत गेलाय मग इतका पैसा आणायचा कुठून आणि ही अडचण फक्त भारतात आहे असा मुद्दा नाहीये भारतात शहरी भागात महागाई वाढीचा दर हा सात पूर्णांक चार टक्के ग्रामीण भागात तो सात पूर्णांक साठ टक्के पण हाच टक्का अमेरिकेत बारा तेरा टक्क्यापर्यंत आहे चायनामध्ये पंधरा ते सोळा आहे आणि सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की ही महागाई आम्ही थेट कमी पण करू शकत नाही कारण तसं केलं तर आमची अर्थव्यवस्था थेट मंदीच्या खाईत लोटली जाईल हा मुद्दा सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे आणि जर आम्ही पुन्हा पुन्हा म्हणतोय की आमचा विकास दर वाढायला हवा आमची चलन वाढायला वाड़ हवी प्रशासनाने सरकारने आमच्यासाठी योजना आणाव्या मोठे मोठे पॅकेज घोषित करावे मोठे मोठे बजेट घोषित करावे तर महागाई ही अपरिहार्यता आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे एका वेबसिरीजमध्ये एक डायलॉग आहे सर की बाजार की कुछ शर्ते होती आहे आमच्या मागच्या पिढीतली लोक त्यांच्या काळातल्या स्वस्ताईचं कौतुक करताना त्यांचं उत्पन्न जर जागतिकीकरण होत आहे अर्थव्यवस्था वाढतीये आणि आम्हाला अर्थव्यवस्था ही आणखी मोठी करायची असेल तर महागाई ही अपरिहार्यता आहे आणि ती अपरिहार्यता आम्ही अंगीकारली पाहिजे हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि पण कौशिक बासू असं म्हणतात की अर्थव्यवस्था ही कुठल्याही समाजाचा केंद्रबिंदू असते अर्थात ही अर्थव्यवस्था सुद्धा आमच्या भारतीय समाजाचा केंद्रबिंदू आहे आणि महागाईचे प्रचंड भीषण परिणाम हे आमच्या समाजावर सुद्धा होत आहेत म्हणजे काय तर तेलाचे दर वाढले किंवा डाळींचे दर वाढले यामुळे गरीब वर्गांच्या आहारातला जो प्रथियांचा पुरवठा करणाऱ्या डाळी होत्या तेल होतं यांचा आहार त्यांनी कमी केला सबब कुपोषणात वाढ झाली मग देशातला कुपोषण वाढीचा दर बघायचा तर अठरा पूर्णांक पाच टक्के कुपोषण देशात वाढलंय आणि महाराष्ट्राचा तो टक्का चौतीस पूर्णांक नऊ टक्के इतका आहे याच कोविडमुळे आणि अर्थव्यवस्थेमुळे महागाईमुळे तब्बल दोन पूर्णांक तीस मिलियन विद्यार्थ्यांचं शिक्षणच ठप्प शिवाय कुठल्याही कुटुंबाची आर्थिक बिकट असेल आणि कुठल्या तरी एकाच पाल्याला शिकवायचं असेल तर कुठल्याही कुटुंबात मग भावाने शिकायचं आणि बहिणीने शिकायचं नाही हा एक वेगळा प्रकार सुरू होतो आणि यामुळे कोविडमध्ये आणि महागाईमुळे कित्येक मुलींची शिक्षणं ठप्प पडली आहे महागाई हे एक मुख्य कारण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या नुक त्यास दिलेल्या रिपोर्टनुसार त्या रिपोर्टमध्ये असं आहे की आता कोविडमुळे आणि महागाईमुळे तब्बल दोनशे तीस मिलियन अतिरिक्त भारतीय हे दारिद्र्य रेषे खाली ढकलले जाणार आहेत म्हणजे इतके वर्ष ज्यांचं प्रयत्न आम्ही करत होतो त्यांच्यासाठी तेन योजना राबवण्याचा प्रयत्न करत होतो ते झटक्यात दारिद्र्य रेषेखाली आले मग त्यांच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे सोबतच वीस टक्के असंघटित कामगार वर्ग हा बेरोजगार होणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत मग इतक्या प्रचंड महागाईमध्ये हा गरीब वर्ग जगेल कसा यामुळे गुन्ह्यांमध्ये वाढ होईल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहील बेरोजगारी असाक्षरता अस आणि सामाजिक असंतोष हा सुद्धा वाढीला लागणार आहे सर मी मागे एक छान गोष्ट ऐकली होती की जेव्हा ब्रिटिश राजवट होती आपल्या भारतामध्ये तेव्हा विशिष्ट प्रदेशामध्ये कोबरा सापांची संख्या खूप वाढली ती कमी करण्यासाठी ब्रिटिशांनी इनाम जाहीर केले पण आम्ही भारतीय इतके हुशार की त्यांनी कोबरेच पाळायला सुरुवात केली आणि त्यांची प्रजनन वृद्धी सुरू केली म्हणजे जेव्हा पैसे पाहिजे तेव्हा ते कोबरे त्या ब्रिटिश सरकारकडे न्यायचे आणि त्यांच्याकडून इनाम घ्या आणि ते त्यांच्यासाठी उदरनिर्वाहाचं चा साधन झालं त्यातून कोबरा इफेक्ट ही संकल्पना अस्तित्वात आली म्हणजे जो उपाय आम्ही करतो तोच मुळात समस्येचं मूळ ठरतं महागाईबद्दल मला हीच भीती वाटते की लोकांचं सा, लोकांसाठी योजना राबवाव्या लागतील त्यांचे प्रश्न सुटावे त्याच्यासाठी पैसा उभा राहावा यासाठी आम्ही महागाई वाढवतोय पण हीच महागाई आणखी सामाजिक प्रश्नांना आमंत्रण देते हे विसरून आपल्याला चालणार नाही हा एक गंभीर मुद्दा आहे मग यावर उपाय काय तर डॉक्टर रघुराम राजन यांच्या काळातच आरबीआयच्या नियमावलीमध्ये एक नियम आ, पुन्हा उपस्थित केला गेला होता जो मूळ न्यूझीलंडचा आहे की महागाई वाढीचा दर जर चार टक्के अशी त्याची सहनशीलता असावी म्हणजे त्याहून तो वाढला किंवा कमी झाला तर आरबीआयने त्यात हस्तक्षेप करणं गरजेचं आहे आता या काळात ही सहनशीलता कधीच पार केली गेली के हा टक्का कधीच ओलांडला गेला पण आरबीआयने अजून सुद्धा हस्तक्षेप केला नाहीये सध्या आरबीआयने तो हस्तक्षेप करावा आणि महागाई आटोक्यात आणावी त्याचबरोबर अर्थव्यवस्थेची जी तूट झाली आहे ती तूट भरून काढण्यासाठी सरकार अर्थात प्रयत्न करत आहे म्हणजे नॅशनल Pipeline, ही त्यांचा ता, मुद्दा इथे बोलावा अशीच ती योजना आहे पण अशा आणखी योजना राबवल्या जावा तशा आणखी मा, मार्ग धुंडाळले जावे जेणेकरून आर्थिक तूट भरली जाईल आणि आमचा आर्थिक विकास होईल आणि त्या योजना सरकारकडून प्रशासनाकडून नक्कीच आणल्या जातील आणि त्या आणल्या जाव्या असा आशावाद व्यक्त करते आणि थांबते आभार